पुढची बातमी आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या शोध पथकानं लावलेल्या एका सकारात्मक तपासाची. गुन्ह्याचा तपास करून 24 तासाच्या आत आरोपीला पकडून मुद्देमाल हस्तगत केल्याची ही एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून येत आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 28/7/2020 रोजी भगूर जकात नाका भवन तालुका जिल्हा नाशिक येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यानं सदर ठिकाणी शेडमध्ये पार्क केलेली जी दुचाकी आहे मोटारसायकल नंबर MH15GY1098 हिला हँडल लॉक तोडून तिला चोरी करून चोरानं चोरून नेलं होतं. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडं 28 तारखेला रात्री 3:42 गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 नखाते यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक VS राठोड यांच्या पथकानं करून अवघ्या 4 तासाच्या आत तपास करून आरोपीतला ज्याचं नाव आहे सागर काळू बेर्डे वय वर्ष 20 वर्ष राहणार देवी मंदिर भगूर तालुका जिल्हा नाशिक यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्याकडून सदर दुचाकी मोटार वाहन नंबर MH15GY1098 जीची बाजार मूल्य 50,000 रुपये ते हस्तगत केलं असून आता आरोपी इसमाकडून त्याच्या साथीदारांचा तपास देवळाली कॅम्प पोलिसांनी सुरू केल्याची ही महत्त्वाची बातमी आपल्याकडे येत आहे. दिवसेंदिवस जसंजसं कोरोनाचं संकट कमी होत आहे आणि नागरिकांना मुक्तपणे वावराची मुभा मिळते आहे तसतसं हळूहळू गुन्हेगारी क्षेत्रसुद्धा आपलं डोकं वर काढताना दिसत आहे. पण देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यानं 24 तासाच्या आत आरोपितांचा छडा लावून नागरिकांमध्ये जो विश्वास निर्माण केला आहे तो कोरोनाच्या संकटात दिलासा देणार आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी बिरुची फारार पाटील देवळाली कॅम्प नाशिक.